नीट परीक्षेमधल्या घोटाळ्याचं लातूरच्या पाठोपाठ आता बीड कनेक्शन सुद्धा समोर आलेलं आहे. 14 पैकी 7 विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेश पत्र सापडली आहेत. आता बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवरती आलेला आहे आणि अटकेमधील आरोपी मुख्याध्यापक जलील पठाण आणि शिक्षक संजय जाधव यांच्या मोबाईलमध्ये 22 विद्यार्थ्यांची प्रवेश पत्र सापडलेली आहेत. यामध्ये लातूर आणि बीड जिल्ह्यामधील विद्यार्थी असल्याचं समोर आलंय. आतापर्यंत 14 जणांची चौकशी झालेली आहे. उर्वरित पालक आणि विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. निखिल, संपूर्ण देशभरामध्ये जे नीट परीक्षेचं प्रकरण गाजलं, ज्या घोटाळ्याचं प्रकरण गाजलं, त्याचा आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेलं आहे. लातूरच्या पाठोपाठ बीड जिल्हा. नक्कीच, म्हणजे पाहायचं झालं तर नीट पेपर फुटीचा तपास आहे तो सीबीआयने हाती घेतल्याच्या नंतर अटक सत्र आहे ते सुरू झालेलं असून या तपासालाही वेग आलेला आहे. या घोटाळ्यात महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्याच्या नंतर आता लातूर सोबतच बीडचं हे नाव समोर आलेलं आहे. कारण लातूरच्या आरोपींकडे सापडलेल्या 14 प्रवेश पत्रकांपैकी लातूरच्या 7 तर बीडच्या विद्यार्थ्यांचे असल्याचे जे तपासाचे संपूर्णपणे जो तपास आहे तो पुढे आलेला आहे. आणि याच माहितीनुसार सीबीआय कडून अजून देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास होत असताना पेपर फुटीचा तपास सीबीआय कडे सोपवण्यात आल्याच्या नंतर हा जो कनेक्शन आहे ते आता समोर आलेला आहे. पहिलं लातूर आणि त्यानंतर बीड. आणि या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 4 जणांवरती गुन्हे देखील महाराष्ट्रामध्ये नोंदवलेले असून संजय जाधव आणि जलील पठाण यांना देखील पोलिसांनी आता अटक केलेली आहे. आणि इतर 2 आरोपी आहेत जे फरार आहेत त्यांचा शोध मात्र पोलिसांकडून घेण्यात येतोय. लातूर पोलिसांनी देखील आरोपीचे मोबाईल तपासलेले आहेत आणि अनेक बाबी आहेत त्या या नीट पेपर फुटीच्या संदर्भात पुढे आलेल्या आहेत. तर पोलिसांचा आधीचा तपास या संदर्भात पुढे आलेला आहे. धन्यवाद देखील या माहितीसाठी. तर नीट परीक्षेमधल्या घोटाळ्याचं हे महाराष्ट्र कनेक्शन आपण बघतोय. लातूरच्या पाठोपाठ आता बीड जिल्हा सुद्धा रडारवरती आलेला आहे. 14 पैकी 7 विद्यार्थ्यांकडे थेट बिहारची प्रमाणपत्र सापडली आहेत, त्यामुळे खळबळ माजली आहे.